राणीची बाग आजपासून सुरू झाली आहे. वीर जिजामाता उद्यानाची दारं आजपासून खुली झाली आहेत. आता राणीच्या बागेत पक्ष्यांच्या किलबिलाटासोबतच बच्चे कंपनीचीही किलबिल ऐकू येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत नियमांसह उद्यान खुलं राहणार आहे. मास्क वापरणं, गर्दी टाळणं हे महत्त्वाचे नियम पाळावे लागतील. मुंबईची लोकलसेवा आमूलाग्र बदलतीये. मुंबईकरांच्या सेवेत तब्बल 47 नव्या एसी लोकल दाखल होत आहेत. 19 स्टेशन्सचा चेहरा मोहरा बदलणार आहे. एमबीटीपी टप्पा 3 प्रकल्पासाठी 13,54,00,000 निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे. कोरोना काळात रेल्वेच्या काही नियमांबाबत प्रवाशांनी विरोध केलाय. जनरल डब्यामध्ये क्षमते इतक्याच प्रवाशांना तिकीटं देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. हा निर्णय बदलण्याची मागणी प्रवाशांनी केली. लवकरच हा निर्णय बदलला जाईल अशी माहिती मंत्रालयातल्या सूत्रांनी दिली. महारेरा प्रकल्पातील घरांवर किंवा मालमत्तेवर कर्ज घेतल्यास किंवा घर मालमत्ता तारण ठेवल्यास त्याबाबतचे CERSAIची कागदपत्र महारेराला सादर करणं विकासकांना बंधनकारक असेल. या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कर्ज किंवा तारण आहे की नाही हे समजणार आहे. यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या पालिकेनं आता थर्माकोल मुक्तीसाठी मंडईमध्ये पर्यावरणपूरक प्लास्टिकचे कंटेनर वापरण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी पालिका 4,27,00,000 रुपयांचा खर्च करते. मासे साठवणुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यानं थर्माकोल कंटेनर्सचा वापर सुरू आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. पण अंधेरी पश्चिम इथे कोविडचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतर वॉर्डच्या तुलनेत सर्वाधिक इमारती आणि मजले या भागात सीलबंद आहेत. सध्या 8 इमारती आणि 220 मजले सील केलेत. सध्या सर्वाधिक 393 रुग्ण अंधेरी पश्चिम इथं आहेत. पुण्यामध्ये कोरोना रुग्ण आणि मृत्यूप्रमाण सर्वाधिक आहे. शनिवारपर्यंत पुणे जिल्ह्यात 1.1 दशलक्षहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. तर 19,000 अधिक मृत्यूची नोंद झाली. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे ही आकडेवारी दिसते. तर पुण्यापाठोपाठ मुंबईत रुग्णसंख्या आणि मृत्यू सर्वाधिक नोंदवण्यात आले. हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून 10,000 अधिक जण नागपुरात येतील. त्यांच्या कोरोना टेस्टचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनापुढे आहे. टेस्टबाबतचा निर्णय विधिमंडळ सचिवालयानं घेतलाय. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. 2 डोस घेतलेल्यांनाच विधिमंडळ आणि परिसरामध्ये येण्याआधी टेस्ट करावीच लागणार आहे. सिमेन्स कंपनीकडून मिळालेल्या CSR फंडातून 2 कोटींची RT-PCR टेस्ट करणारी आधुनिक लॅब नवी मुंबईत उभारली आहे. लॅबचं उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं. नवी मुंबईमध्ये 4 RT-PCR लॅब उभारले आहेत. त्यामुळे आता एकाच दिवसाला 5,000 कोरोना टेस्ट करता येणं शक्य आहे. कोरोनापाठोपाठ म्युकर मायकोसिस राज्यात नियंत्रणात आलाय. राज्यात म्युकरचे 79 रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत फक्त 64 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात तर दुसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा आहे. तिकडे देशाबाहेर रशियात कोरोनाचा स्फोट झाला. एका दिवसात विक्रमी 40,000 अधिक रुग्ण आढळलेत. मृतांचा आकडाही वाढतोच आहे. देशभरातली सर्व कार्यालयं बंद केली आहेत. रविवारी जवळपास 1,100 जणांचा मृत्यू झाला. लसीकरण धीम्या गतीनं होत आहे त्यामुळे पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. लसीकरण धीम्या गतीनं होत असल्यामुळे पंतप्रधान युरोप दौऱ्यावरून परत येताच तातडीनं बैठक घेणार आहेत. 3 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. काल राज्यामध्ये आरोग्य विभागाची परीक्षा सुरळीत पार पडली. 3,462 पदांसाठी परीक्षा पार पडली. राज्यातल्या 1,364 केंद्रांवर परीक्षा झाली. यावेळी परीक्षेसाठी 4,61,497 उमेदवारांनी अर्ज केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा आगारमधल्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली. परिणामी ऐन सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्यरात्रीपासून संप पुकारलाय. त्यामुळे आगारातील सर्व वाहतूक सेवा ठप्प आहे. दरम्यान याबाबतचं एक पत्र ST कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापनाला दिलं आहे. भातशेतीचा आगार असलेल्या बोरवेल्हे तालुक्यामध्ये भात कापणीच्या कामांना वेग आलाय. तालुक्यामध्ये 7,500 हेक्टर वेल्ह्यात 6,000 हेक्टर भातशेतीचं क्षेत्र आहे. या भागामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी तांदळाचं उत्पादन होतं. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी कापणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे. धुळे शहरामध्ये पारा घसरलाय. शहरात 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातही तापमान घसरलंय. 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ऐन दिवाळीमध्ये धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गारठा निर्माण होतोय.
भाजप नेत्या पंकजा मुंडे नाशिक जिल्ह्याच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी गड चांदवडची रेणुका देवी यांचंही त्या दर्शन घेणार आहेत. कोरोना संकटातून उद्योगधंदे सावरताना दिसत आहेत. त्याचा चांगला परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रातही पाहायला मिळतोय. सणासुदीच्या निमित्त ऑक्टोबर महिन्यामध्ये घर विक्री आणि महसुलात वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये राज्यात 1,06,000 अधिक घरं विकली गेली आहेत. राज्यामध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन मालकांकडून 22 कोटींची दंड वसुली केली. यावर्षीच्या जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 103 कोटींपैकी 22 कोटींची वसुली केली. ई चलान पद्धतीने ही वसुली केली. जवळपास 6.5 लाख वाहनधारकांना लोक अदालतमार्फत नोटिसा पाठवण्यात आल्यात. नियम मोडणाऱ्यांमध्ये मुंबईतील वाहन चालक सर्वाधिक आहेत. मुहूर्तावर अमरावतीतल्या रघुवीर स्वीट मार्टनं 11,000 रुपये किलो किमतीची स्वर्णकलश नावाची मिठाई बनवली. या मिठाईमध्ये बदाम, पिस्ता, केशर, पिसोरी आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्क देण्यात आलाय. अयोध्येत दीपोत्सवाची तयारी सुरू आहे. 5वा दीपोत्सव अयोध्या नगरीमध्ये साजरा होणार आहे. त्यासाठी लेन गेटवर आकर्षक विद्युत उषणाई केली. या दीपोत्सवाची अयोध्येतली प्रत्येक व्यक्ती आतुरतेनं वाट पाहते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबादमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 136 इकॉलॉजिकल टास्क फोर्स बटालियनच्या अब्दिमंडे प्लांटेशन साईटला त्यांनी भेट दिली. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल MA खान यांनी त्यांना प्रकल्पाची माहिती दिली. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.